नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण गणित एक मधील संकीर्ण प्रश्न संग्रह 4 या व्हिडिओमध्ये अभ्यासणार आहोत। तर या प्रकरणाचे सर्व व्हिडिओ तुम्ही यापूर्वी अभ्यासले असतीलच। चला तर मग पाहूया संकीर्ण प्रश्न संग्रह 4 मधील प्रश्न पहिला। खालील प्रश्नांसाठी बहुपर्यायी उत्तरातील अचूक पर्याय निवडा। विद्यार्थी मित्रांनो, बहुपर्यायी प्रश्नामध्ये पर्याय दिलेले असतात, याचा अर्थ आपण फक्त कुठल्या तरी एका उत्तराला टिक मार्क करायची किंवा एक उत्तर लिहायचे असा नाही, तर उदाहरण सोडवून पाहून त्याचं उत्तर आपण नोंदवायचं आहे। पहिला उपप्रश्न, जर 6 5 बरोबर y 20 तर y ची किंमत खालीलपैकी कोणती? पहा, या ठिकाणी उदाहरण सोडवलेलं आहे। 6 5 म्हणजे 6/5 बरोबर y/20। आता हा 20 या ठिकाणी छेदात आहे, म्हणजे तो इकडे पाठवला तर काय होईल, अंशात जाईल, म्हणजेच y बरोबर काय येईल, 6 × 20/5, 5 × 1 = 5, 5 + 20 sin/24, म्हणजे y ची किंमत 24 आलेली आहे, म्हणजे आपलं उत्तर आहे पर्याय बी। दुसरा उपप्रश्न, 1 मिलीमीटरचे 1 cm असलेले गुणोत्तर खालीलपैकी कोणते? तर 1 मिलीमीटर / 1 cm, तर 1 मिलीमीटर आहेत आणि इथं 1 cm आहेत। 1 cm मध्ये 10 मिलीमीटर असतात, म्हणजेच 1 मिलीमीटर / 10 मिलीमीटर, 1 cm चे मिलीमीटर केले, एकक समान केली, मिलीमीटर मिलीमीटर कॅन्सल झाले, 1/10 आणि 1/10 म्हणजेच काय, 1/10, आणि 1/10 हा पर्याय आहे सी। आपलं उत्तर आहे पर्याय सी। तर या पद्धतीने उदाहरण सोडवून मगच उत्तर लिहायचं आहे। तिसरा उपप्रश्न, जतीन नितीन व मोहसिन यांची वये अनुक्रमे 16, 24 व 36 वर्षे आहेत, तर नितीनच्या वयाचे मोहसिनच्या वयाशी असलेले गुणोत्तर कोणते? पहा, जतीन नितीन व मोहसिन यांची वये अनुक्रमे, म्हणजे जतीनचं वय आहे 16, नितीनचं 24 आणि मोहसिनचं 36। आपल्याला गुणोत्तर नितीनच्या वयाचे मोहसिनच्या वयाशी काढायचे आहे, म्हणजे नितीनचे वय भागिले मोहसिनचे वय बरोबर, नितीनचे वय 24 आहे, 24/36। आता 24 अवयव काय आले, 12 × 2 आणि 36 अवयव 12 × 3। या ठिकाणी 12 12 कॅन्सल होतील, म्हणजेच उत्तर काय आलं, 2/3 आणि 2/3 म्हणजेच 2/3। याचा अर्थ नितीनच्या वयाचे मोहसिनच्या वयाशी गुणोत्तर आहे 2/3, पर्याय बी हे आहे आपले उत्तर। चला पाहूया पुढील उपप्रश्न चौथा। शुभम व अनिल यांना 3/5 या प्रमाणात 24 केळी वाटली, तर शुभमला मिळालेली केळी किती? आता या ठिकाणी शुभम आणि अनिलला वाटलेल्या केळांचं गुणोत्तर दिलेलं आहे 3/5 आणि केळी आहेत एकूण 24। आपण गुणोत्तराची समान पट जर x घेतली तर शुभमला मिळालेली केळी 3x आणि अनिलला मिळालेली केळी 5x, म्हणजेच 3x + 5x बरोबर एकूण केळी 24 आहेत 24। 3x + 5x म्हणजे 8x, 8x = 24, म्हणजे x = 24/8 आणि 24 ला 8 ने भागलं तर 8 × 3 = 24, म्हणजे x = 3 आले। आता शुभमला 3x केळी मिळालेली आहेत, म्हणजेच 3 × 3 आणि 3 × 3 = 9, म्हणजे शुभमला केळी किती मिळाली, तर 9 मिळाली, म्हणजे आपलं उत्तर आहे पर्याय डी 9। पाचवा उपप्रश्न, 4 व 25 यांचे मध्यम प्रमाणपद खालीलपैकी कोणते? आता मध्यम प्रमाणपद आपण कसं काढतो, तर ए बी सी या 3 संख्या जर प्रमाणात असतील तर मधल्या पदाचा वर्ग बरोबर इतर 2 पदांचा गुणाकार, म्हणजेच बी वर्ग बरोबर a × c किंवा ए सी। आता या ठिकाणी पहिले पद दिलेले आहे 4, शेवटचे पद दिलेले आहे 25 आणि मध्यम प्रमाणपद काढायला सांगितलेलं आहे। जर आपण मध्यम प्रमाणपद x मानलं तर x² = काय येईल, 4 × 25, म्हणजेच x² = 25 × 100। जर आपण दोन्ही बाजूंचं वर्गमूळ घेतलं तर x² = x आणि 100 चे वर्गमूळ 10, म्हणजेच उत्तर आहे पर्याय सी 10। तर अशा रीतीने बहुपर्यायी प्रश्नसुद्धा सोडवल्याशिवाय उत्तरे नोंदवायची नाहीत। प्रश्न दुसरा, खाली दिलेल्या संख्यांच्या जोड्यांमधील पहिल्या संख्येचे दुसऱ्या संख्येशी असलेले गुणोत्तर संक्षिप्त रूपात लिहा। या ठिकाणी पहिला उपप्रश्न आहे 21 48,
आता एक पहिल्या संख्येचे दुसऱ्या संख्येशी गुणोत्तर म्हणजे 21 48 गुणोत्तर, म्हणजे गुणोत्तर बरोबर काय येईल तर 21 48 म्हणजेच 21/48 हेच आपण असेही लिहू शकतो 21/48। आता यांचे अवयव काय पडतील, 7 3 21 आणि 16 3 48 3 3 निघून जातील, म्हणजे राहिले काय 7 6 16। तर 7 ही मूळ संख्या आहे म्हणजे 7 आणखी भाग जाणार नाही, म्हणजेच अतिसंक्षिप्त रूप काय आले तर 7 16। दुसरा उपप्रश्न 36 90 म्हणजेच 36 90 किंवा 36/90। आता 36 आणि 90 चे अवयव या ठिकाणी लिहिलेले आहेत, 18 2 36 18 5 90 18 18 निघून गेले म्हणजेच 2/5 आणि 2/5 म्हणजेच 2 5 हे आहे 36/90 अतिसंक्षिप्त रूप। पुढील तिसरा उपप्रश्न 65 आणि 117 म्हणजेच 65/117। आता 65 आणि 117 अवयव काय येतात तर 13 5 65 13 9 1700 13 ला 13 निघून जातील म्हणजेच 5/9 आणि 5/9 म्हणजेच 5 9 हे आहे त्याचे अतिसंक्षिप्त रूप। चला पाहूया पुढील उपप्रश्न 138 आणि 161 म्हणजेच 138 161। आता 138 आणि 161 या दोन्ही संख्यांना 23 भाग जातो, 23 38 आणि 23 7 61 म्हणजेच 23 × 6/23 × 7 23 ला 23 निघून जातील म्हणजे 6/7 आणि 6/7 म्हणजेच 6 7 हे आहे 138 161 अतिसंक्षिप्त रूप। पाचवा उपप्रश्न 114 आणि 133 म्हणजेच 114/133। आता 114 अवयव काय झाले, 19 × 6 19 114 आणि 19 7 133 म्हणजेच 19 × 6/19 × 7 19 ला 19 निघून गेले म्हणजेच 6/7 आणि 6/7 म्हणजेच 6 7 हे आहे 114/133 अतिसंक्षिप्त रूप। चला पाहूया पुढील प्रश्न तिसरा, पुढील गुणोत्तरे संक्षिप्त रूपात लिहा, वर्तुळाची त्रिज्या व व्यास यांचे गुणोत्तर। तर विद्यार्थी मित्रांनो, वर्तुळाच्या त्रिज्येच्या दुप्पट वर्तुळाचा व्यास असतो। वर्तुळाची त्रिज्या म्हणजेच काय, वर्तुळाचा केंद्र आणि वर्तुळावरील कोणताही बिंदू यांना जोडणारा रेषाखंड, आणि व्यास म्हणजे काय, वर्तुळाच्या केंद्रातून जाणाऱ्या आणि वर्तुळावरील बिंदूंना जोडणारा रेषाखंड। तर वर्तुळाची त्रिज्या आपण आरने दाखवतो आणि म्हणजे 2 R झाले, तर वर्तुळाचा व्यास हा त्रिज्येच्या दुप्पट असतो। त्रिज्या जर आर असेल तर व्यास काय असेल, 2 × 3 म्हणजेच 2 × R। तर गुणोत्तर बरोबर वर्तुळाची त्रिज्या भागिले वर्तुळाचा व्यास, त्रिज्या आहे आर आणि व्यास आहे 2 R, आरला आर निघून गेले म्हणजे अंशात 1 राहिला आणि छेदात 2 राहिले, म्हणजेच वर्तुळाच्या त्रिज्येचे व्यासाशी गुणोत्तर काय आहे, 1 2। पुढील दुसरा उपप्रश्न, आयताची लांबी 4 सेमी व रुंदी 3 सेमी असल्यास आयताच्या कर्णाचे लांबीशी असलेले गुणोत्तर काढा। आता या ठिकाणी आयताची लांबी आणि रुंदी दिलेली आहे, आयत ABCD काढलेला आहे आणि AC हा डायगोनल म्हणजेच आयताचा कर्ण आहे। आता आयताचे चारही कोण काटकोण असतात, म्हणजे त्रिकोण ABC हा काटकोण त्रिकोण झाला। आता त्रिकोण ABC पायथागोरसच्या प्रमेयानुसार AC² म्हणजे कर्णवर्ग बरोबर इतर 2 बाजूंच्या वर्गांची बेरीज, म्हणजे AC² बरोबर AB² अधिक BC² AB आहे 4 आणि BC आहे 3, म्हणजे 4² अधिक 3² 4² 16 अधिक 3² 9 म्हणजे AC² बरोबर 25। दोन्ही बाजूंचे जर वर्गमूळ घेतले तर AC बरोबर काय आले, 5, म्हणजेच आयताचा कर्ण आला 5 सेंटीमीटर। आता गुणोत्तर आयताचा कर्ण भागिले आयताची लांबी, कर्ण आहे 5 आणि लांबी आहे 4, म्हणजे गुणोत्तर आले 5 4।
पुढील तिसरा उपप्रश्न, चौरसाची बाजू 4 सेमी असल्यास चौरसाच्या परिमितीचे त्याच्या क्षेत्रफळाशी असलेले गुणोत्तर। आता या ठिकाणी चौरसाची परिमिती बरोबर सूत्र काय आहे, तर 4 गुणिले बाजू म्हणजे 4 गुणिले 4, कारण बाजू 4 सेमी आहे म्हणजे परिमिती झाली 16 सेंटीमीटर। आता चौरसाचे क्षेत्रफळ बरोबर बाजूचा वर्ग, आणि बाजू 4 आहे म्हणजे 4चा वर्ग, आणि 4च्या वर्गाला 16 सेंटीमीटरचा वर्ग। विद्यार्थी मित्रांनो, गुणोत्तर घेताना एकके समान असावी लागतात। परिमितीचं एकक आहे सेंटीमीटर आणि चौरसच्या क्षेत्रफळाचं एकक आहे सेंटीमीटरचा वर्ग, त्यामुळे तसे पाहता हे गुणोत्तर आपल्याला घेता येत नाही। पण तुमच्या पुस्तकामध्ये एकास एक हे उत्तर दिलेलं आहे, तर त्यांनी गुणोत्तर घेतलेलं आहे, म्हणजे गुणोत्तर बरोबर 16 भागिले 16, आणि 16 एक्के 16, 16 एक्के 16 म्हणजे एकास एक। पुढील प्रश्न चौथा, पुढील संख्या परंपरित प्रमाणात आहेत का ते ठरवा। आता पहिला उपप्रश्न आहे 2, 4 आणि 8। तर विद्यार्थी मित्रांनो, जर ए बी आणि सी या 3 संख्या परंपरित प्रमाणात असतील तर बीचा वर्ग बरोबर ए सी असतो। तर बी म्हणजेच काय, तर मधली संख्या, मधल्या संख्येचा वर्ग बरोबर इतर 2 संख्यांचा गुणाकार। आपलं उदाहरण आहे 2, 4 आणि 8, आपण क्रमशः यांना ए बी सी म्हणूया। ए बरोबर 2, बी बरोबर 4 आणि सी बरोबर 8। बीचा वर्ग बरोबर 4चा वर्ग आणि 4चा वर्ग आहे 16। ए सी ए आहे 2 आणि सी आहे 8, म्हणजेच 2 गुणिले 8 आणि 2 गुणिले 8 पण 16 येतात, म्हणजेच बीचा वर्ग बरोबर ए सी या ठिकाणी येतो। म्हणून 2, 4, 8 या 3 संख्या प्रमाणात आहेत किंवा परंपरित प्रमाणात आहेत। दुसरे उदाहरण, संख्या आहेत 1, 2 आणि 3, म्हणजे ए ची किंमत 1, बी ची किंमत 2 आणि सी ची किंमत 3। आता बीचा वर्ग म्हणजेच 2चा वर्ग आणि 2चा वर्ग 4 येतो, म्हणून ए सी बरोबर काय आले, ए सी ची किंमत आली, ए ची किंमत 1 आणि सी ची किंमत 3, 1 गुणिले 3 म्हणजे 3 आले। तर बी वर्ग बरोबर 4 आला आणि ए सी बरोबर 3 आले, म्हणजेच बी वर्ग बरोबर ए सी आहेत का, तर नाहीत, बी वर्ग बरोबर ए सी नाही, म्हणजे 1, 2, 3 या संख्या प्रमाणात नाहीत। पुढील उदाहरण 9, 12 आणि 16। आता या ठिकाणी ए ची किंमत 9 आहे, बी ची किंमत 12 आहे आणि सी ची किंमत 16 आहे, मधलं पद 12 आहे, बीचा वर्ग म्हणजे 12चा वर्ग आणि 12चा वर्ग येतो 144, ए सी म्हणजेच 9 गुणिले 16, 16 9 144, म्हणजे बी वर्ग बरोबर ए सी या ठिकाणी आहे, आणि म्हणून 9, 12, 16 या 3 संख्या प्रमाणात आहेत। पुढील प्रश्न 3, 5 आणि 8, ए बरोबर 3, बी बरोबर 5, सी बरोबर 8, बी वर्ग म्हणजेच 5चा वर्ग आणि 5चा वर्ग बरोबर 25, ए सी म्हणजेच 3 गुणिले 8 आणि 3 गुणिले 8 बरोबर 24। आता या ठिकाणी बीचा वर्ग बरोबर ए सी आहे का, बी वर्ग आहे 25, ए सी आहे 24, म्हणजे बी वर्ग बरोबर ए सी नाही, आणि म्हणून 3, 5 आणि 8 या 3 संख्या प्रमाणात नाहीत किंवा परंपरित प्रमाणात नाहीत। तर विद्यार्थी मित्रांनो, ए बी सी या 3 संख्या परंपरित प्रमाणात किंवा प्रमाणात केव्हा असतात, जेव्हा बीचा वर्ग बरोबर ए सी येतो तेव्हा त्या संख्या परंपरित प्रमाणात असतात, अन्यथा त्या प्रमाणात नसतात। चला पुढील प्रश्न 5वा, ए बी सी या 3 संख्या परंपरित प्रमाणात आहेत, जर ए बरोबर 3 आणि सी बरोबर 27 असेल तर बी बरोबर किती। पहा, ए बी सी या 3 संख्या परंपरित प्रमाणात आहेत असे आपल्याला सांगितलेले आहे। आता या 3 संख्या जर परंपरित प्रमाणात असतील तर बी वर्ग बरोबर ए सी असतो। या ठिकाणी ए ची किंमत 3 आहे आणि सी ची किंमत 27 आहे, बी ची किंमत आपल्याला त्यांनी काढायला सांगितलेली आहे, म्हणजेच बी वर्ग बरोबर ए गुणिले सी म्हणजेच 3 गुणिले 27, 27 3 81, बीचा वर्ग बरोबर 81 आले। जर आपण दोन्ही बाजूंचे वर्गमूळ घेतले तर हा वर्गमूळ आणि वर्ग जाईल आणि 81चे वर्गमूळ 9 येईल, म्हणजेच बी ची किंमत काय आली, 9 आली।
पुढील प्रश्न क्रमांक 6, पुढील गुणोत्तरांचे शतमानात रूपांतर करा। आता या ठिकाणी गुणोत्तर दिलेलं आहे 37,500। आता शतमानात रूपांतर करायचं आहे म्हणजे शेकड्यात रूपांतर करायचं आहे, म्हणजे 37,500 बरोबर एक्स टक्के म्हणजेच 100 पैकी एक्स, 37,500 म्हणजे 37/500 बरोबर x/100, हा 100 इकडे भागिले तिकडे गेल्यानंतर गुणिले होईल म्हणजे एक्स बरोबर 37/500 × 100। अंशातले 2 आणि छेदातले 2 शून्य गेले, 37/5, तर 37 ला 5 ने भागूया। जर हा भागाकार केला तर 37/5, 5 × 7 = 35, 37 मधून 35 गेले, 2 राहिले, पॉइंट दिला आणि 0 घेतला, 5 × 4 = 20, 20 मधून 20 गेले, 0 राहिले, म्हणजेच 7.4%, 37,500 = 7.4% हे आलं शतमानामध्ये रूपांतर। पुढील दुसरा उपप्रश्न 5/8 आणि 5/8 = 1%, म्हणजेच 5/8 = x/100, हा 100 इकडे पाठवू तो गुणिले होईल म्हणजे एक्स बरोबर काय येईल 5/8 × 100, तर 4 ने भाग जाईल 100 आणि 8 ला, 25 × 100 म्हणजे या ठिकाणी 25 येतील आणि 4 × 2 = 8 म्हणजेच 5/2 × 25। आता या ठिकाणी 5 ला जर 2 ने भागले, 2 × 2 = 4, 1 राहिला, पॉईंट दिला, 2 × 5 = 10, 2.5 × 25, 25 चा वर्ग 625 येतो आणि 1 घरानंतर पॉईंट आहे म्हणून इथं पॉईंट दिला 62.5%, म्हणजे 5/8 चे शेकडेवारीत रूपांतर काय झाले पहा 62.5%। पुढील उपप्रश्न 22/30, आता 22/30 चे आपल्याला शेकडेवारीत रूपांतर करायचे आहे, 22/30 = 1%, म्हणजेच 22/30 = x/100। आता हा 100 इकडं छेदात आहे, इकडे गेल्यानंतर अंशात जाईल म्हणजेच एक्स बरोबर काय येईल 22/30 × 100। आता 30 मधला 1 आणि 100 मधला 1 0 घालूया म्हणजेच काय होईल 22/3 × 10। आता 10 ला जर आपण 3 ने भागले तर 3 × 3 = 9, पॉईंट दिला, 1 राहिला, पुन्हा 3 × 3 = 9, 3 × 3 = 9, असा आवर्ती भागाकार येईल आणि मग या दोघांचा गुणाकार काय येतो तर 73.33%, म्हणजेच 22/30 चे शेकडेवारीत रूपांतर काय झाले पहा 73.33%, तर हा आवर्ती दशांश अपूर्णांक आहे। पुढील उपप्रश्न 5/16, आता 5/16 = x/100, त्याचप्रमाणे उदाहरण आपण सोडवणार आहोत, 5/16 = x/100, हा 100 इकडे पाठवला तर एक्स बरोबर 5/16 × 100, 4 × 16, 4 × 2 = 8, 4 × 5 = 20, 5/4 × 25, 25 × 5 = 125, 125/4, 4 × 3 = 12, 12 × 12 = 0 राहिले, उतरवून घेतले 5, 4 × 1 = 4, 5 × 4 = 1 राहिला, पॉईंट दिला आणि 0 घेतला, 4 × 2 = 8, 10 × 8 = 2 राहिले, पुन्हा 0 घेतला, 4 × 5 = 20, म्हणजेच 5/16 = 31.25%। पुढील उपप्रश्न 144/1200, 144/1200 चे शतमानात रूपांतर करूया, 144/1200 = x/100, म्हणजेच 144/1200 = x/100। आता हा 100 इकडे पाठवला तर एक्स बरोबर काय येणार 144/1200 × 100, अंशातले 2 आणि छेदातले 2 0 गेले म्हणजेच 144/12। आता 144 हा 12 चा वर्ग आहे म्हणजे 144 ला 12 ने भागले तर किती टक्के येतील 12%, याचाच अर्थ 144/1200 = 12%। पुढील प्रश्न क्रमांक 7, पहिल्या राशीचे दुसऱ्या राशीशी असलेले गुणोत्तर संक्षिप्त रूपात लिहा। आता या ठिकाणी पहिला उपप्रश्न पहा,
पहिली राशी आहे 1024 MB आणि 1.2 GB ही दुसरी राशी आहे. परंतु या ठिकाणी त्यांनी कंसामध्ये काय दिलेलं आहे पहा, 1024 MB बरोबर 1 GB. मग गुणोत्तर काय येईल? 1024 MB भागिले 1.2 GB, पण 1024 MB ची किंमत आहे 1 GB, म्हणजेच 1 GB भागिले 1.2 GB. आता या ठिकाणी GB कॅन्सल होतील, 1.2 आपण गुणोत्तर दशांश पूर्णांकात लिहित नाही किंवा लिहिण्याची पद्धत नाही, म्हणून अंशाला आणि छेदाला जर आपण 10 गुणले तर काय होईल? 10 × 1 = 10, अंश होईल 10 आणि छेद काय होईल? 1.2 × 10 म्हणजेच 12. आता 10 आणि 12 अवयव घेतले, 5 × 10 = 6 × 12, 2 × 2 कॅन्सल झाले. 5 आणि 6 आता परत भाग जाणार नाही, म्हणजेच 5/6 आणि 5/6 म्हणजेच गुणोत्तर काय आले? 5/6. दुसरा उपप्रश्न, 17 रुपये आणि 25 रुपये 60 पैसे. या ठिकाणी 17 रुपयामध्ये आहेत, 25 पण रुपयामध्ये आहेत, पण इथं पैसे दिलेले आहेत 60 पैसे, म्हणून आपण रुपयांचे पैशामध्ये रूपांतर करूया. आता 1 रुपयामध्ये 100 पैसे असतात, म्हणजे 17 रुपये बरोबर 17 × 100 म्हणजे 1700 पैसे. आता 25 रुपये 60 पैशाचं आपण रूपांतर करणार आहोत. 25 रुपये म्हणजेच 25 × 100 + 60. 25 × 100 = 2560 म्हणजेच 2560 पैसे. आता गुणोत्तर घेऊया. गुणोत्तर बरोबर 17 रुपये / 25 रुपये 60 पैसे. 17 रुपयांचे पैसे किती आहेत? तर 1700, आणि 25 रुपये 60 पैशाचे पैसे आहेत 2560. पैसे कॅन्सल झाले, 0 0 गेला, 170/256. आता एकाच्या एककस्थानी 0 आणि दुसऱ्याच्या एककस्थानी 6 आहेत, म्हणजे 2 भाग जाईल. 2 × 85/2 × 128, 2 गेले, 85/128. आता 85 5 शिवाय कोणत्याही संख्येने भाग जाणार नाही, आणि 128 5 भाग जाणार नाही, म्हणजे आपले अतिसंक्षिप्त रूप तेच येईल, 85 × 128. चला पाहूया पुढील तिसरा उपप्रश्न, 5 डझन आणि 120 नग. आता एका डझनामध्ये 12 नग असतात. आपल्याला गुणोत्तर घेण्यापूर्वी एकके समान करावी लागतील, मग 5 डझनाचे नगामध्ये रूपांतर करूया. 5 डझन बरोबर 5 × 12, कारण एका डझनामध्ये 12 नग असतात. 12 × 5 = 60 नग, म्हणजे आपलं उत्तर काय आलं? 60 नग आणि 120 नग. आता गुणोत्तर घेऊ, 60/120. 60 × 60 = 60, 120 × 60 = 120, 60 कॅन्सल झाले, म्हणजेच 1/2 आणि 1/2 म्हणजेच 1/2. पुढील चौथा उपप्रश्न, 4 चौरस मीटर आणि 800 चौरस सेंटीमीटर. आता 4 चौरस मीटर आहेत आणि 800 चौरस सेंटीमीटर आहेत, तर चौरस मीटरचे चौरस सेंटीमीटरमध्ये आपल्याला रूपांतर करावे लागेल. आता 1 चौरस मीटर = 10,000 चौरस सेंटीमीटर, म्हणून 4 चौरस मीटर = 4 × 10,000 चौरस सेंटीमीटर, म्हणजेच 40,000 चौरस सेंटीमीटर. आता 40,000/800, 800 मधले 2 आणि 40,000 मधले 2 0 गेले, म्हणजे 400/8. आता 400 अवयव काय पडतील? तर 8 × 50 आणि 8 × 8 = 8, 8 कॅन्सल झाले, 50/1 आणि 50/1 म्हणजेच 50/1 हे आहे त्याचे अतिसंक्षिप्त रूप. पुढील पाचवा उपप्रश्न, 1.5 किलोग्रॅम आणि 2500 ग्रॅम. आता 1.5 किलोग्रॅमचे आपल्याला ग्रॅममध्ये रूपांतर करायचे आहे. आता 1 किलोग्रॅम = 1000 ग्रॅम, मग 1.5 किलोग्रॅमचे ग्रॅममध्ये रूपांतर करताना 1.5 ला 1000 ने गुणावं लागेल. 1.5 × 1000 म्हणजे 1500 ग्रॅम आले. तर 1500 ग्रॅमचे 2500 ग्रॅमशी गुणोत्तर घेऊया. 1500/2500, अंशातील 2 आणि छेदातील 2 0 निघून गेले, 15/25 म्हणजेच 5 × 15 = 5×5 = 25, 5 कॅन्सल झाले, 3/5 आणि 3/5 म्हणजेच 3/5 हे आहे त्याचे अतिसंक्षिप्त रूप. पुढील प्रश्न क्रमांक
8 जर ए छेद बी बरोबर 2/3 तर पुढील राशींच्या किमती काढा. आता या ठिकाणी पहिली राशी काय आहे पा, 4a + 3b/3b. आपल्याला ए छेद बी ची किंमत दिलेली आहे 2/3, परंतु उदाहरणामध्ये एचा सहगुणक आहे 4 आणि बीचा सहगुणक आहे 3. मग ए छेद बी बरोबर 2/3, ए आणि बीचा सहगुणक अनुक्रमे 4 आणि 3 हवा, म्हणून ए छेद बी गुणिले 4/3 बरोबर 2/3 × 4/3. दोन्ही बाजूंना 4/3 ने काय केले, गुणले, तर काय होईल, 4a/3b बरोबर 4 × 2 = 8, 3 × 3 = 9. आता या ठिकाणी अंशामध्ये 4a + 3b पाहिजेत, म्हणून योगक्रिया केली, 4a + 3b/3b बरोबर 8 + 9/9, 8 + 9 = 17/9, 4a + 3b/3b बरोबर 17/9. हे आहे उत्तर, म्हणजे 4a + 3b/3b बरोबर 17/9. हे आपले ही आपली त्याची किंमत आहे. दुसरा उपप्रश्न आहे, 5a² + 2b² / 5a² + 2b² आता या ठिकाणी पहा, a/b = 2/3 आहे, पण एचा आणि बीचा वर्ग आहे म्हणून आपण दोन्ही बाजूंचा वर्ग केला. a/b² = 2/3. a/b² काय होईल, a² / b² आणि 2/3 काय होईल, 2^4, 3^9, म्हणजे a² / b² = 4/9. पण a² सहगुणक आहे 5 आणि b² सहगुणक आहे 2, म्हणून अनुक्रमे a² / b² किंवा दोन्ही बाजूंना 5/2 ने गुणावं लागेल, म्हणजेच 5a² / 2b² बरोबर 5×4=20 आणि 2×9=18. आता या ठिकाणी आपण हा गुणाकार न करता जर 2 ने भागले तर 2×1=2, 2×4 म्हणजेच 5×10/9 येतील, किंवा 5×4=20 आणि 9×18 जरी घेतले तर पुन्हा भाग जाईल, 2×9=18, 2×10=20 म्हणजे 10/9 येतील, 5a² / 2b² बरोबर 10/9. आता या ठिकाणी अंशामध्ये 5a² + 2b² आणि छेदामध्ये 5a² - 2b² पाहिजेत, म्हणजेच योगवियोग क्रिया करावी लागेल. 5a² + 2b² / 5a² - 2b² बरोबर 10/9 / 10-9, 10-9=19 आणि 10-9=1, म्हणजेच 5a² + 2b² / 5a² - 2b बरोबर 19. छेदामध्ये 1 आहे, तो नाही लिहिला तरी चालेल. चला पाहूया पुढील तिसरा उपप्रश्न, a² + b² / b². आपल्याला दिलेलं आहे a/b = 2/3, पण ए चा आणि बी चा घन आहे म्हणून आपण दोन्ही बाजूंचा घन केला. a/b² = 2/3, म्हणजेच a² / b² = 2^8 आणि 3^27, 8/27. आता या ठिकाणी अंशामध्ये a² + b² पाहिजे, म्हणजे आपल्याला योगक्रिया करावी लागेल. a² + b² / b² बरोबर 8+27/27, 8+27=35, म्हणजेच 35/27 ही आली त्याची किंमत. पुढील चौथा उपप्रश्न, 7b + 4a/7b + 4a. आपल्याला काय दिलेलं आहे पा, a/b = 2/3. आता a/b = 2/3 दिलेलं आहे, पण उदाहरणामध्ये 7b + 4a/7b + 4a आहेत, म्हणजे आपल्याला बी अंशामध्ये पाहिजे आणि ए छेदामध्ये पाहिजे, म्हणजे आपल्याला व्यस्त क्रिया करावी लागेल. b/a = 3/2, इथं कंसामध्ये लिहून ठेवा व्यस्त क्रिया. आता बीचा सहगुणक आहे 7 आणि एचा सहगुणक आहे 4, म्हणून b/a = 7/4 गुणले, म्हणून 3/2 = 7/4 गुणले. या ठिकाणी लिहिलेलं आहे दोन्ही बाजूंना 7/4 गुणले. 7b/4a = 7×21/4×8, 7b/4a = 21/8. आता या ठिकाणी उदाहरणामध्ये 7b + 4a/7b + 4a दिलेले आहेत, परंतु आपल्याला जर योगवियोग क्रिया केली तर 7b + 4a/7b - 4a येतील. तर आपण आधी योगवियोग क्रिया करूया, 7b + 4a/7b - 4a = 21+8/21-8, 21+8=29 आणि 21-8=13, 29/13. पण अंश आहे 7b - 4a आणि छेद आहे 7b + 4a, म्हणजे पुन्हा आपल्याला व्यस्त क्रिया करावी लागेल.
तर 7b-4a छेद 7b+4a बरोबर 13/29 ही आली त्या उदाहरणाची किंमत. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक कमेंट आणि शेअर करा. थँक्यू.